जालना जिल्ह्यामध्ये 12 मार्च रोजी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 249 तर अँटीजेन तपासणीद्वारे 4 व्यक्तींचा अशा एकूण 253 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. दरम्यान तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील पाहूयात. यामध्ये जालना तालुक्यामध्ये 160 रुग्ण पॉझिटिव्ह, मंठा तालुक्यात 5, परतूर तालुक्यात 12, घनसावंगी तालुक्यात 6, अंबड तालुक्यात 26, बदनापूर तालुक्यात 8, जाफराबाद तालुक्यात 12, भोकरदन तालुक्यात 6, इतर जिल्ह्यामध्ये बुलढाण्यामध्ये 11, औरंगाबाद 3, बीड 1, परभणी 1 असे एकूण 253 रुग्ण 12 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 1 जणाचा